वाक्यप्रचार माहिती आहे ना, ज्याचा आपण वाक्यात उपयोग करतो. पहिल्यांदा तुम्ही मला त्याचा अर्थ सांगायचा आहे, नाही आला अर्थ तर मी तुम्हाला अर्थ सांगेन, पण त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि तिघांनीही वेगवेगळ्या वाक्यात उपयोग करायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पहिल्या वाक्यात उपयोग आहे रस काढणे. तुम्हाला येऊ शकेल रस काढणे? रस काढणे एज अन इंटरेस्ट वगैरे, त्यातून कमी होणे वगैरे असाही होऊ शकतो याचा अर्थ. अजून सुद्धा अगदी सोपा वाक्प्रचार होऊ शकतो की रस काढणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा रस काढणे, पिळणे म्हणतो आपण तसं. पण तू जो पहिला सांगितलास तो बरोबर आहे, तर याचा आता मला वाक्यात उपयोग करून दाखवा. रस काढणे म्हणजे डान्स हांचा असा एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये आम्ही कधी पण स्टार्ट केलं तर आमचं गोडवा निघतो. आणि माझा आणखीन एक अट आहे ना की संपूर्ण वाक्प्रचार हा मराठीतूनच असला पाहिजे. डान्स आणि स्टार्ट हे दोन्ही शब्द त्याचा चालणार नाही. ओके, आमच्या नृत्यामध्ये एकच आम्ही आढळतो की कधी पण काही सुरुवात केल्याच्या आधी मनातून हे सगळं निघतं, मग त्याचा अर्थ म्हणजे आमचं त्याच्यामध्ये गोडवा. नाही, असा वाक्प्रचार नसतो. तू प्रयत्न करणार? माझ्या सतत शिक्षणातील टक्केवारीमुळे माझ्या एका मनाने तर माझ्या शिक्षणातलं रस काढून टाकलं होतं. चांगलं आहे, माझ्या सततच्या शिक्षणातल्या टक्केवारीमुळे एका क्षणी माझाच रस निघून गेला शिक्षणातून. तुझा काय वाक्प्रचार असेल या रस काढणे या वाक्यावर? माझ्या नृत्यामधून मी ऑडियन्सला माझा रस काढून दिला. काय पूर्ण करतो काय, एकदम पूर्ण तरी कर वाक्य निदान. अरे किती सोपं रस काढणे, याचा मला वाक्यात उपयोग करून दाखव. चला तर मग, नृत्य यांना छान येतं पण यांना रस काही काढता येत नाही नीट. यांना काही या वाक्प्रचाराचा अर्थ आलेला नाहीये. हरकत नाही, तरी पण छान प्रयत्न केलात. खूप खूप धन्यवाद.